भारतीय जनता पार्टी तालुक्याच्या वतीनं आज दिनांक 31 मे रोजी भातकुली तहसील कार्यालयासमोर शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून अवमान केल्याबद्दल त्यांच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. अशा मनोरुग्ण आमदाराचे तत्काळ निलंबन करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी भातकुली तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीनं करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व भाजप भातकुली तालुका अध्यक्ष सोपान गुर्दे यांनी केले. यावेळी तालुका अध्यक्ष सोपान गुर्दे, नगरसेवक सतीश आठवले, तालुका महामंत्री योगेश उघडे, गजानन वानखडे, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गणेश कराळे, जिल्हा उपाध्यक्ष सवेंद्र चक्रे, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष रितेश माकोडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विकास देशमुख यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दोन दिवसापूर्वी महाड येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून त्यांचा अवमान केलेला आहे. जितेंद्र आव्हाड हा पागल मनुष्य असून गेल्या कित्येक वर्षापासून देवी देवतांचा अपमान, महापुरुषांचा अपमान सातत्यानं करत राहतो. त्याचा कळस म्हणून परवाच्या दिवशी त्याने या जगाचे आदर्श आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आंदोलनादरम्यान फाडला व त्यावर कुठल्याच प्रकारचा त्याला पश्चाताप हा झालेला नाही आहे. त्याच्याच निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी भातकुली तालुक्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.